मूर्तिजापूर तालुक्यातील मंगरुळ कांबे येथे गेल्या 10 दिवसांपासून श्रामणे शिबिर आयोजन करण्यात आले होते। आज त्या शिबिरांचा समारोपीय कार्यक्रम व एक दिवसीय धम्म परिषदचे आयोजन धम्म सम्राट चॅरिटेबल द्वारा करण्यात आले होते। यावेळी बोलताना पालकमंत्री तथा बच्चू कडू म्हणाले की आजच्या घडीला देशाला नवे जगाला बुद्धाच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले। 24 मार्च पासून मंगरुळ कांबे येथे श्रामण्य शिबिर आयोजित होते। आज त्यांची सांगता व एक दिवसीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा सभापती सम्राट डोंगर दिवे व प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चूभाऊ कडू होते। सम्राट चॅरिटेबल मंगरुळ कांबेच्या वतीने भंतेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्काराला उत्तर देताना व धम्म परिषदला उद्देशून बच्चू कडू म्हणाले, देशाला व जगाला बुद्धाचे प्रेम आणि करुणा यांची गरज आहे असे प्रतिपादन केले। यावेळी पंचक्रोशीतील शेकडो बौद्ध उपासक उपासिका व पंचक्रोशीतील सरपंच शिबिरातील भंतेगण उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भवन सुंदर वानखेडे यांनी सुंदरपणे मांडले। नाजूक खंडारेसह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।